लेखक निर्देशक व निर्माता महेश बनसोडे यांचं जागर प्रेरणामध्ये स्वागत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे माझी सुरुवात आधार आबा आता तरी थांबा ह्या चित्रपटापासून झाली. हा चित्रपट तसा विनोदी अंगाने जाणारा चित्रपट होता, परंतु त्याच्यामध्ये खूप मोठा सामाजिक आशय होता. एका दिवदाशीची कथा होती. एका ग्रामीण भागामध्ये ज्या काही सरकारने आणलेल्या सुविधा असतात त्याचा कसा भोजवारा उडतो, अशा पद्धतीची ती फिल्म होती. त्याच्यानंतर माझ्या वैयक्तिक फिल्म सुरू झाल्या, ज्याच्यामध्ये मी स्वतः लेखक आहे, स्वतः दिग्दर्शक आहे, अशा फिल्म सुरू झाल्या. तशी फिल्म म्हटलं तर खऱ्या अर्थाने माझी पहिली फिल्म इवलासा खोपा. इवलासा खोपा म्हणजे इंग्लिशमध्ये स्मॉलनेस, जे चिमणीचं घरटं असतं, ते नाव आहे त्या फिल्मचं. ह्या फिल्मचं असे आहे की एका शेतकऱ्याची कथा आहे. त्या शेतकऱ्याला दोन मुलं आहेत, बायको आहे, आणि त्याला 15 ऑगस्टसाठी युनिफॉर्म घ्यायचा आहे. आणि तो युनिफॉर्म घेण्यासाठी सर्वसामान्य जो शेतकरी आहे त्याला किती कष्ट करावे लागतात. आणि शेवटी तो म्हणतो की हा 15 ऑगस्ट आपला नाही आहे, त्याच्यामध्ये खूप मोठा इतिहास त्याला सांगायचा आहे. पण तो जाता जाता हे सांगून जातो, लोकांना एक जागृती करून जातो. अशा पद्धतीचा तो ती एक फिल्म आहे. आणि त्या फिल्मने मला खूप मोठं नाव दिलं. ती फिल्म मॉरिशस सरकारने विकत घेतली. त्या फिल्मला बऱ्याच ठिकाणी नॉमिनेशन मिळाले. त्याच्यामध्ये जी इंदा नावाची कॅरेक्टर आहे तिला बरेचसे अवॉर्ड्स मिळाले. त्याच्यानंतर मग माझ्या फिल्मचा एक प्रवास सुरू झाला. मग काही मी व्यावसायिक फिल्म केल्या. त्याच्यामध्ये आमदार माझ्या खिशात आहे. आमदार माझ्या खिशातमध्ये पण मी एक वेगळा विषय मांडलाय की जिथे आरक्षण, स्त्रियांचं आरक्षण पडतं, आणि मग त्यावेळी जे कायमस्वरूपी तिथे प्रत्येक पंचवार्षिकला निवडून येणारे जे आमदार असतात ते कशा पद्धतीने त्या स्त्रीचा वापर करतात, मग तिला खिशात ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण स्त्री शिकलेली असेल आणि तिला जर खऱ्या अर्थाने राजकारण करायचं असेल तर ती त्या आमदाराच्या खिशात राहत नाही, असा तो एक विषय होता. त्याच्यामध्ये पण सामाजिक प्रेरणा होती, सामाजिक बदल होता, समाजाला एक प्रबोधन देणारा विषय होता. त्याच्यानंतर मी टी सिरीजच्या 2 फिल्म केल्या. एक संत काणूपात्रा आणि महिमा रेवणनाथाचा. ह्या ट्रॅडिशनल सब्जेक्ट होते, देवावरचे विषय होते, संतांवरचे विषय होते. त्याच्यानंतर मी एक सामाजिक प्रश्नाला हात घातला. तो म्हणजे लीना मेंदळे म्हणून एक कलेक्टर होऊन गेल्या, त्यांनी मला नेहमीच एक सब्जेक्ट सांगत आल्या होत्या, देवदाशी. आणि मग मी लेख माझी नवसाची ह्या चित्रपटामध्ये देवदाशी हा विषय घेतला की खऱ्या अर्थाने देवदाशी कशी बनवली जाते, तिचं लग्न म्हणजे नक्की देवाबरोबर काय प्रकार होतो आणि तिला कशा पद्धतीनं वेश्या व्यवसायामध्ये ढकललं जातं, हा विषय मी त्या चित्रपटामध्ये घेतला. त्याच्यानंतरचा चित्रपट आहे माझा मी अहिल्या होणारग. आता मी अहिल्या होणारग हा सब्जेक्ट असा आहे की आजच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना कोणाचा आदर्श घ्यायचा, त्यांनी पुढे कसं जायला पाहिजे आणि कसं जीवन जगायला पाहिजे. तर आजची एक मुलगी आहे की तिने अहिल्या होळकरांचा आदर्श घेतलेला आहे आणि ती आजच्या जीवनामध्ये जगते. त्यांची त्यावेळची फिलॉसॉफी ती आत्ता वापरून बघते आणि तिला तिच्या आयुष्यामध्ये सक्सेस मिळत जातो. आणि जस्ट मी एक स्वतः प्रोड्यूस केलेली एक फिल्म आहे जय भवानी नावाची. जय भवानी कॉलेज धिंगाणा हा त्या फिल्मचं टायटल आहे. ह्या फिल्ममध्ये सुद्धा व्यावसायिक पद्धतीने मांडणी केली आहे. ॲक्शन फिल्म आहे, पण ह्याच्यामध्ये प्रश्न हाताळले ते म्हणजे मुलींची जी छेडछाड होते किंवा ग्रामीण भागातली एखादी मुलगी शहरात शिकायला येते. आणि शहरामध्ये काय होतं की तिथे काही आमदारांची, खासदारांची, नगरसेवकांची मुलं, 4 गुंड पोरं घेऊन अशा मुलामुलींची छेडछाड करत असतात, रॅगिंग करत असतात. तर त्या रॅगिंगला किंवा त्या छेडछाडीला कशा पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे हे ती भवानी कॅरेक्टर दाखवते. भवानी म्हणजे ऍक्च्युली तिचं खरं नाव पृथ्वी असतं, पण आपल्याकडे आगाव मुलींना भवानी म्हणायचं एक प्रथा आहे. आगाव मुलींना भवानी भवानी म्हणून चिडवतं. तर तसं त्या मुलीचं नाव टोपण नाव भवानी पडले आणि ती भवानी जेव्हा कॉलेजमध्ये जाते आणि तेव्हा मग ती कशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रश्नांना सामोरी जाते, अशा त्या मुलीची गोष्ट ह्या चित्रपटात आहे. आणि आगामी चित्रपट मी करतोय तो मॅड कॉमेडी आहे. तर मॅड कॉमेडीवरती मी फिल्म करतोय. फिल्मचं नाव आहे आवलिया. विकास समुद्रे आणि बरेच रवींद्र बेर्डे आहेत, विजय चव्हाण आहेत, सविता मालपेकर आहेत, अशा बऱ्याच नावाजलेल्या मराठीमधल्या कलाकारांनी घेऊन मी ही फिल्म करतोय आवलिया नावाची. तर आत्ताच आम्ही महेश भनसोड्यांशी बोललो, त्या संदर्भात त्यांनी ज्या पिक्चरच्या बद्दल आपल्याला जे मार्गदर्शन केलं आहे व जागर प्रेरणाला जे जो टाइम दिलेला आहे ह्या फिल्म संबंधी, त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करते. जागर प्रेरणाच्या वतीनं त्यांना धन्यवाद करते. धन्यवाद.